पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप. त्यामुळे तुम्ही नका काळजी करू. अनन्या, माझं बोलणं तुला जर का पटलं असेल तर प्लीज निघूया आपण इथून. मम्मा, मी थांबण्यासाठी या घरातून पाऊल बाहेर टाकलं नव्हतं आणि मी हा हात पकडलाय तो सोडण्यासाठी नाही. आता जिथे अथर्व जाईल तिथेच मी जाईन आणि जिथे अथर्व राहील तिथेच मी राहील. आणि हीच या पार्टी मधली आजची माझी अनाउन्समेंट आहे. बाबा, आई पाणी नाही नकोय. मग मी सगळ्यांसाठी खिचडी टाकते. आलेच. ए बाळा, माझ्यासाठी नको. माझ्या जेवणाची इच्छाच नाही आहे. भूकच नाही आहे मला. मी जाऊन झोपतो. भाऊजी थांबा एक मिनिट, मला महत्वाचं बोलायचंय. आता आपल्या सगळ्यांना कळलंच आहे की अथर्वचा जॉब राहिला नाहीये. मग आता या घराच्या ईएमआयचं काय? देविका, मी आता या क्षणी हा काही फार मोठा गंभीर प्रश्न आहे असं नाही आहे. त्यापेक्षा बरेच मोठे प्रश्न आहेत. करूया, विचार करूया. हा नाही, एक मिनिट एक मिनिट, हे बोलणं आत्ताच झालं पाहिजे. अथर्व, तू तुझा शेअर कधी देणार आहेस? कारण हे बघ, शेखरला हे काही जमणार नाही आहे, आधीच सांगते मी. मी मी मार्केटमधून पैसे व्याजावर उचलायचा विचार करतो. म्हणजे तशी चौकशी वगैरे करतोय मी, पण हा जरा रिस्की ऑप्शन. चला बरंय, हे तरी सांगितलं याने घरात, नाही हेही लपवलं असत. देविका प्लीज, बरं थांबशील? पूर्ण एपिसोड पाहण्यासाठी डाउनलोड करा सोनीलिव्ह ऍप.